अनंत श्री विभूषित जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य कापिना दादा यांच्या प्रेरणेने दिनांक 4/7/2023 रोजी शुक्रवार या दिवशी मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील आरतीचे सत्संगात रूपांतर झाले. त्यानिमित्ताने दुपारी 1:30 मिरवणूक काढण्यात आली व 5:00 मंगल कार्यालयात मिरवणुकीची सांगता करण्यात आली व 5:30 जगद्गुरु नरेंद्र महाराज प्रवचनकार शंकरभाऊ नखाते यांचा प्रवचन कार्यक्रम पार पडला व माऊलीची आरती करून सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत 75 वर्षाच्या आजीनी भजन्याच्या ठेक्यावर फुगडी धरली. या कार्यक्रमासाठी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, बाराळी येथील सरपंच राजनजी देशपांडे, योगेश्वर महाराज बेटमोगरेकर, जिल्हा सचिव संभाजी पाटील माऊलीकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भारत मामा रॅपनवाड, तालुका अध्यक्ष श्याम नागलगावे, तालुका महिला अध्यक्ष महानंदाताई सुडके, तालुका सचिव माधव मोरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख हनुमंत शिंदे, बेटमोगरा येथील संजय कोडगिरे, बालाजी अनासपुरे, बाबूराव अमृतवाड, बालाजी कल्पे, शोभा पाटील, बालाजी वाघमारे व केरूर खदगाव पद्धे एकलारा हसनाळ पद्धे येथील व इतर पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुखेडचे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा सचिव संभाजी पाटील माऊलीकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भारत रॅपनवाड यांनी मार्गदर्शन केले व तालुका अध्यक्ष श्याम नागलगावे यांनी उपस्थित भक्तांना सत्संगाला काय यावे, सत्संगाचे महत्त्व काय याविषयी सखोल मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले. अशा रीतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.